प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, वन ॲट अ टाइम ही जी गोष्ट आहे ती खूप छान गोष्ट आहे. छोटीच आहे, पालकांनी पहिल्यांदा आपल्या मुलांबरोबर ही गोष्ट ऐकायची, नंतर फक्त मुलांना ती गोष्ट ऐकायला सांगा, असं एक दोन वेळा सराव करा गोष्ट ऐकण्याचा, त्यानंतर पुस्तक ओपन करून त्या गोष्टीचं पान समोर ठेवा आणि त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ लावा आणि ती गोष्ट पुन्हा एक दोन वेळा मुलांना ऐकायला सांगा. ते झाल्यानंतर त्या गोष्टीबद्दल चर्चा करा, काय सांगितलंय, आपल्या भाषेत केलं तरी चालेल आणि तेच उत्तम आहे ऍक्च्युली. तर ह्या गोष्टीतून काय सांगितलंय, काय आहे ही गोष्ट, सोपीच आणि छोटी गोष्ट आहे, काय आहे या गोष्टीमध्ये. ती मुलगी चॉकलेट काढायला जाते जारमधून, मग घेत असताना तिला भरपूर चॉकलेट हवे असतात म्हणून ती अगदी मूठ भरून चॉकलेट घेते, पण भरलेली मूठ ते बाहेर निघत नाही जारमधून. त्यामुळे ती प्रयत्न करते, मग तेवढ्यात आजी सांगते काही चॉकलेट सोडून दे, मग निघतं का बघ, तरी निघत नाही. शेवटी ती सगळी चॉकलेट सोडून देते आणि एकच चॉकलेट जारमधून घेते. त्यावेळी मात्र तिला आनंद होतो आणि मग ती आजीला सांगते, मी इथून पुढं एका वेळी एकच चॉकलेट घेईन. म्हणजे याचा अर्थ काय, कोणतंही काम करत असताना एका वेळी एकच काम हाताशी घेतलं तर ते काम चांगलं होऊ शकतं, अशी ही गोष्ट आहे. मग हीच गोष्ट पुन्हा बोट ठेवून आपल्या पाल्यांना वाचायला लावा, मोठ्यांनी वाचायला लावा, असा सराव दोन चार वेळा घ्या. नंतर आपल्या भाषेत आणि इंग्रजीतून सुद्धा ही गोष्ट आपल्या पाल्यांना सांगता येते का ते पहा.